75व्या थलसेना दिवसाचे औचित्य साधून कोकण भवनचे शासकीय निमशासकीय माजी सैनिक संघटना व राज्य रक्त संकलन परिषद अंतर्गत टाटा मेमोरियल हॉस्पिटल तसेच वाशीच्या मीनाताई ठाकरे रक्त केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवस सैनिकांसाठी हा उपक्रम रक्तदान शिबिराच्या माध्यमातून कोकण भवन सीबीडी बेलापूर नवी मुंबई येथे सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत राबविण्यात आला होता. या रक्तदान शिबिर कार्यक्रमाची मुख्य संकल्पना रमेश जैत व अजित न्याय निर्गुणे यांची असून याला संघटनेतील दिलीप अहिरे, निलेश कांबळे, गणेश जाधव, दिनकर आरोटे, नितीन सुर्वे, नारायण शिंदे, हरिभाऊ टापरे, वसेश्वर वसमनी, रवींद्र खोपटकर यांनी संकल्पनेला असून मूळ रूप प्राप्त करून दिले. या कार्यक्रमाचे उद्घाटन राज्याचे कोकण विभाग सह आयुक्त रमेश जैत व महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरण मुंबई सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणून कोलाबा आर्मी स्टेशन हेडक्वार्टर मुख्यालयातील 15 आसाम रेजिमेंट या युनिटच्या वतीने भारतीय सैन्य दलातील विविध प्रकारचे शस्त्र प्रदर्शन भरविण्यात आले होते, ज्याचे उद्घाटन कोकण विभागाचे सहसंचालक नगररचना जितेंद्र भोपाळे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी ऐरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार गणेश नाईक, ऐरोली विधानसभाचे माजी आमदार संदीप नाईक यांनी आवर्जून भेट देऊन रक्तदान शिबिराची तसेच रक्त प्रदर्शनाची संपूर्ण माहिती घेऊन माजी सैनिक करत असलेल्या कर्तव्याची तसेच सामाजिक बांधिलकीची प्रशंसा केली. या कार्यक्रमात IRS ऑफिसर समीर वानखेडे यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधले होते. त्यांनी सर्व शस्त्रांची माहिती जाणून स्वतः उत्स्फूर्तपणे रक्तदान करून सर्व नवयुवकांना प्रेरित करून त्यांनी आपल्या प्रोत्साहनपर संभाषणात माजी सैनिक संघटनेचे तसेच रक्तदान शिबिराचे भरभरून कौतुक केले. आज मकर संक्रांतीच्या पर्वाला माजी सैनिकांनी जे शासकीय स्तरावर मान्यता प्राप्त आणि शासकीय सेवेत असलेल्या लोकांनी आज रक्तदान शिबिर केलेलं, आज 150 अधिक लोकांनी रक्तदान करून आपलं कर्तव्य पार पाडलेलं आणि त्याचबरोबर शस्त्राचं प्रदर्शन भरवलेलं. खरं म्हणजे या तरुणांचा उत्साह पाहताना देशाच्या प्रती त्यांच्या मनात किती प्रेम आहे आणि समाज मनाला एकत्र घेऊन समाजाची सेवा करण्याची जी इच्छा आहे तर ती भविष्यकालामध्ये अधिक प्रखरतेनं पुढे चालेल असा माझा विश्वास आहे. नेव्ही, आर्मी आणि एअरफोर्स यामधील निवृत्त अधिकारी सैनिक आणि नंतर हे सैनिक शासनाच्या विविध डिपार्टमेंटमध्ये रुजू झालेले आहे. हे रुजू झाल्यानंतर ही माजी सैनिकांची ही शासकीय आणि निमशासकीय संस्था त्यांनी आपलं सर्वस्व देशासाठी अर्पण केलं. देशामधील नागरिक सुरक्षित झोपू शकतो, सुरक्षित जगू शकतो, कारण हे सैनिक दिवस रात्र आपल्या देशाच्या नागरिकांचं रक्षण करत असतात. त्यांचा सेवेचा कालावधी ते रक्षण करतातच, परंतु त्यांच्या मनामधली देशाप्रती असलेलं प्रेम आणि समर्पणाचं आणि त्यागाची त्यांची भावना ही कधीही त्यांच्या जीवनाच्या अंतापर्यंत त्यांच्यासोबत असते आणि त्याचंच एक प्रतीक आपण आहोत. आज हे माजी सैनिक शासनामध्ये रुजू झाले असले तरी ते कर्तव्याशी प्रामाणिक आहे आणि आपल्या जीवनातला प्रत्येक क्षण हा आपल्या देशाकरता, देशाच्या भविष्याकरता समर्पित झाला पाहिजे अशा भावनेनं हे संघटनेमध्ये वैयक्तिक सेवा सुरू असता आणि सेवेनंतर देखील तेच कार्य जे राष्ट्राला अभिप्रेत आहे, जे राष्ट्राला समर्पित आहे, असंच कार्य त्यांच्या माध्यमातून होत असतं आणि त्याचाच एक भाग आज संपूर्ण ह्या नवी मुंबई परिसरामध्ये एक कोकण विभागातील हे सर्व माजी सैनिक हे विविध विभागामध्ये ज्यांनी काम केलं आणि आता देखील कार्यरत आहे त्यांच्या माध्यमातून हा भव्य ब्लड डोनेशन कॅम्प हा भरवण्यात आलेला आहे. रक्ताचं महत्त्व कोविडमध्ये आपण सर्वांनी जाणलेलं आहे. या कोविडमध्ये सर्वात जास्त तुटवडा कोणत्या गोष्टीचा झाला तो रक्ताचा होता आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या ज्या हॉस्पिटल्सना ह्या रक्ताची आवश्यकता आहे त्यांना आजच्या दिवसाच्या यांच्या माध्यमातून सैनिकांच्या माध्यमातून एक रक्त संकलन हे केलं जात आहे आणि त्याचबरोबर जे सर्वसामान्य नागरिकांना प्रामुख्यानं विद्यार्थ्यांना किंवा तरुणांना ज्या शस्त्राची माहिती असते आपण ते पेपरमध्ये वाचत असतो, मॅगझिन्समध्ये वाचत असतो, टीव्हीवर बघत असतो, परंतु स्वतः ते शस्त्र जवळून पाहणं, हाताळणं, त्यांची माहिती मिळणं हे सहजासहजी शक्य नाही. परंतु आज आसाम रेजिमेंट
यांच्या माध्यमातून देखील एक उत्कृष्ट असं सक्षम प्रदर्शन आज ह्या पूर्ण युनिटच्या माध्यमातून दाखवलं गेलं आहे. प्रत्येकांकरता ही पर्वणी आहे. म्हणजे जे शस्त्र आपण नेहमी टी व्हीवर बघतो किंवा जे खूप लेटेस्ट आहेत आणि पूर्ण जगामधले आहेत ते बघण्याची संधी आज इथे उपलब्ध झालेली आहे. नक्की सबसे पहिले सबतो वंदे मातरम. आज थल सेना दिवस के दिन पे जो इन्होंने कार्यक्रम किए, माजी सैनिकों ने कार्यक्रम किया है, वो बड़ा ही अप्रिशिएबल है. और जिस प्रकार से इन्होंने अरेंजमेंट की, ऑर्गेनाइजेशन की है, और विशेषतः जो बच्चे लोगों को प्रोत्साहन है, जो शस्त्र वगैरह का जो प्रदर्शन हुआ है, और उसके बाद ही बहुत ही नियमित रूप से जो रक्तदान शिविर किया गया, तो इट इज़ हाईली अप्रिशिएटिव एंड इम्प्रेशनेबल. और दूसरी बात ये कहूँगा मैं कि वंस अ सोल्जर ऑलवेज अ सोल्जर. हमारी जो नशा मुक्त मुहिम में जो माजी सैनिकों ने जो कारगिरी बताई थी, वो तो पूरे हिंदुस्तान ने देखा था. 2021 में हमारे साथ जुड़े हुए थे नशा मुक्त के लिए, और बाद में भी इन्होंने जो शपथ दी है कि नशा मुक्त के साथ में लड़ेंगे, बाकी के जो जो कार्रवाई होती है ड्रग्स के खिलाफ में, तो इनका योगदान भी काफ़ी अप्रिशिएबल है महाराष्ट्र में और विशेषता में. तो मेरी शुभकामना इनके साथ में, और ये भी मेरे से जुड़े हुए हैं और मैं भी उनके साथ 100% जुड़ा हुआ. कलाकार श्वेता लाना, दिलीप आयरे व रमेश वणे यांनी सुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावली. नमस्कार, मी श्वेता आयरे. आज मी कोकण भवन इथे आली आहे रक्तदान शिबिर साठी. आणि मी खरं सांगते, इतका ह्यूज रिस्पॉन्स असेल ह्या रक्तदान शिबिरसाठी हे मला वाटलं नव्हतं. खूप खूप छान ट्रीटमेंट देत आहेत सगळ्या डोनर्सला, सगळ्या गेस्ट्सला. तर मी सगळ्यांचे खूप आभारी आहे की मला इथे बोलवलं. आणि आर्मी डे निमित्त मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देईन. आणि शस्त्र प्रदर्शन केलेले आहे इथे गोष्टी, तर असं कुठेही पाहायला भेटत नाही की युजली आर्मी डेसाठी एवढं मोठ्या प्रमाणात कार्यक्रम केले जातात काय काय. तर मी आज खूप जास्त ओव्हरवेल्म झाली आहे की अशा ठिकाणी येऊन एवढ्या सगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करणं ही खूप लकी मानते मी स्वतःला. म्हणून धन्यवाद आणि आर्मी डे निमित्त खूप 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 सर्वांना शुभेच्छा. आज आर्मी डेच्या निमित्ताने या ठिकाणी जे रक्तदान शिबिर ठेवलेले हमारे जो लीडर है, हमारे बटालियन के उनके पिताजी भी मेरे साथ थे. उनका नाम है अजीत नैनगुड़ी. वो यहाँ पर शासकीय सेवा में है और उन्होंने बहुत ऐसे कार्यक्रम किए कि यहाँ पर बहुत सारे कार्यक्रम का ऐसे ऐसे बलाडे किए कि उसका कोई गिनती नहीं करते. आज भी जो कार्यक्रम कर रहे हैं वो शासकीय निम शासकीय इन लोगों को लेकर आर्मी डे का कार्यक्रम कर रहे हैं. उसमें रक्तदान शिविर रखा है. उसमें आसाम रेजिमेंट यहाँ पर बॉम्बे में है, सीडी कैंटीन भी उनके वही चलाते हैं बॉम्बे में, तो उनका भी इधर शस्त्र प्रदर्शन रखा है और बहुत बढ़िया कार्यक्रम किया है. आज आर्मी डे भी है और 13 महार का भी जन्मदिन है. इसका ओपनिंग इसी डेट को हुआ था. और आज हमें फौज में 32 साल सर्विस करके आने के बाद अब फिलहाल के लिए 26 साल रिटायर हो गए. पेंशन 26 साल हुआ ले रहे. इस पीरियड के बीच में ऐसा जो प्रोग्राम हमने, मैं तो खुद पहली बार देख रहा हूँ. और हमारे इस कोकण भवन में जो भी सैनिक है, जो महाराज सैनिक है, इन्होंने यहाँ पे ऐसी एक प्रथा बनाई है कि कम से कम ऐसा जो नौजवान है उनको एक सा मोटिवेशन मिले और फौज के उनका अट्रैक्शन हो. और इनका यहाँ पर आने का मकसद कुछ अलग है और कुछ एक नौजवानों को अपने देश के प्रति जो भावना बनाने का जो है, एक तरीका बनाने का जो उनका आपस में जो लगन है, तो ये सब चीज़ करने वाले जो है अभी तक तो हमने कहीं देखा नहीं. लेकिन यहाँ पे महारेजिमेंट के आजी माजी सैनिक जो है यहाँ आकर उनका ही मनोबल जो है बढ़ाने के लिए हम लोग पुणे से, कोई सांगली से, कोई अमरावती से, कोई बॉम्बे से, कोई ठाणे से यहाँ पर आए. और ये जो खुशी है तो शायद मेरे ख्याल से हमारे दिल में इतनी बढ़ती जा रही है, तो इससे आगे आने वाले प्रोग्राम का भी हम लोग
बहुत बहुत साथ देंगे और उनका मनोबल बढ़ाते रहेंगे। सर्वप्रथम मैं सूबेदार प्रदीप गायकवाड़ आर्मी डे के उपलक्ष्य में, साथ ही 13 मार्च के रेजिंग डे के उपलक्ष्य में सभी भारतवासियों को बहुत बहुत बधाई देता हूँ। इस आयोजन में जो भी आयोजन किया गया है, इसमें हथियार का प्रदर्शन, साथ ही जो ब्लड डोनेट का कार्यक्रम रखा है, ये सबसे अच्छा कार्यक्रम है, जो कि एक किसी को जीवन दान देने का कार्यक्रम है। इस कार्यक्रम के अंतर्गत यहाँ पे जो फौजी लोग आकर यहाँ जो कार्यक्रम कर रहे हैं या ब्लड डोनेट कर रहे हैं, यह भारतवासियों को एक जागरूक करने का या ज़्यादा से ज़्यादा ब्लड को डोनेट करने का, जैसा कि फौजी फौज में रहते हुए भी जान देने के लिए तैयार रहता है, जीवन बलिदान करने के लिए तैयार रहता है, साथ ही इधर आकर भी वो ब्लड देकर इस कार्य को निभाता है, और यही प्रेरणा हम पूरे भारतवासियों को देना चाहते हैं। और एक दूसरे को अगर आप मदद करेंगे तो भारतवासियों को या भारत देश को हम एक मजबूत और सशक्त भारत बनाने में मदद करेंगे। यही मैं इस अवसर पर भारतवासियों को ये फौजी के माध्यम से और ये जो भी लोग इधर ब्लड डोनेट कर रहे हैं उनके माध्यम से सीख लेना चाहिए, ऐसा बताना चाहता हूँ और आगाह करता हूँ, और उन्होंने इस काम को बखूबी से करना चाहिए। आज थल सेना दिन के उपलक्ष्य में हम लोग यहाँ इस प्रोग्राम में सम्मिलित हुए। हम एस सिद्धि आजीबाजी सैनिक वेलफेयर बहुउद्देशन एसोसिएशन महाराष्ट्र राज्य की तरफ से हम यहाँ सारी टीम या इस प्रोग्राम की शोभा बढ़ाने में और इस प्रोग्राम में हम अपना ब्लड डोनेट करने के लिए आए। जैसा कि हमारे संगठन के अध्यक्ष सूबेदार प्रदीप गायकवाड़ साहब ने आज ब्लड डोनेट करके उन्होंने 15वीं बार इस ब्लड डोनेशन में सहभाग दिया है। ऐसा ही हमारा जो हमारी सिखलाई है कि जहाँ हम बॉर्डर पे रहते तो हम देश की सुरक्षा के लिए काम करते, जब हम अंदर आते नागरिक जीवन में आते हैं तो हम तत्पर रहते कि नागरिक जीवन कैसे सुरक्षित बना रहे, यहाँ कैसी शांति बनाए रहे। हमारा यही एक निर्णय है कि जहाँ हम रहेंगे वहाँ अपना अंतिम क्षण तक अपने देश के लिए, अपने सच्चाई के लिए लड़ते रहेंगे। आज आर्मी डे असल्या कारणाने आम्ही सर्व माजी सैनिक शासकीय आणि निम शासकीय सेवेत आहोत, आणि दरवर्षी आम्ही हा ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित करतो। याचा उद्देश एकच आहे की महाराष्ट्र राज्य रक्त संकलन परिषद आणि टाटा मेमोरियल हॉस्पिटल खारघर तसेच नवी मुंबई महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे। ह्या कार्यक्रमास अत्यंत उत्तम प्रतिसाद लाभलेला आहे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, एक सामाजिक दान आहे। इट इज राइटली सेड दैट सोल्जर इज नॉट नेवर ऑफ ड्यूटी, सैनिक हा कधीही ऑफ ड्यूटी नसतो। आणि ह्या सैनिकांनी, माझ्या सैनिकांनी 15 ते 20 वर्ष आपल्या देशरक्षणासाठी बॉर्डरवर सेवेस वाहून घेतलेली आहे। ते तिकडे आहेत म्हणून आपण शांत झोपतो, आणि एक सामाजिक जाणीव म्हणून ह्या संघटनेने इथं कारगिल संघटना असू किंवा इतर आर्मी नेव्ही एअरफोर्स, मी स्वतः इंडियन एअरफोर्समध्ये 10 वर्ष कार्यरत राहिलेलो आहे, त्याच्यानंतर सेल्स टॅक्समध्ये जॉईंट कमिशनर म्हणून 30 वर्ष काढलेले आहेत, आता मी सध्या महाराष्ट्र विक्रीकर न्यायाधिकरणावर सदस्य आहे। आता आम्हाला एक सामाजिक जाणीव आहे, आणि या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आपल्या जनसामान्यात रक्ताची फार गरज आहे, त्या दृष्टीने ह्या सामाजिक जाणीवेतून आम्ही हा ब्लड डोनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे। त्याचप्रमाणे अजित न्यायनुर्गिणे आणि आमची जी कारगिल टीम आहे त्या टीमने भरपूर सहकार्य दिलेलं आहे। आम्हाला खूप आनंद वाटत आहे की शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांनी आम्हाला भरपूर उत्तम प्रतिसाद दिलेला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, थँक्यू। जय हिंद। सर्वप्रथम सर्व भारतीयांना माझ्या आर्मी डेच्या हार्दिक शुभेच्छा। आमचा पूर्ण शासकीय माजी सैनिक, निमशासकीय माजी सैनिक संघटना आहे, जी याच्यामधून रिटायर झाल्यानंतर आर्मी नेव्ही एअरफोर्समधून ती रिएम्प्लॉय होते शासनामध्ये, तो आमचा ट्रूप्स आहे। आमचे माननीय जेज साहेब, जॉईंट कमिशनर साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि मार्गदर्शनाने आम्ही हा कार्यक्रम आयोजन केलेला आहे। याच्यामध्ये आमचा कारगिल माजी सैनिक ग्रुप
सहभागी आहे, हे आमचे सर्व सोबती आहेत। आमचा उद्देश आहे की शासनाला, शासनामधील जे अधिकारी कर्मचारी आहेत किंवा सिव्हिलियन आहेत, त्यांना हे उपक्रम कळावेत की माहिती मिळावी की सैनिक को पहचानो, म्हणून आम्ही एक उपक्रम राबवला की एक दिवस सैनिकांसाठी, आज एक दिवस काढायचे सैनिकांसाठी। सैनिकांच्या काही त्यांच्या हे आहेत, त्यांचे वेपन्स कसे आहेत, त्यांचे इक्विपमेंट कसे आहेत ह्याची माहिती घ्यायची आहे। आज तुम्ही बघतात एकदम युनिफॉर्ममध्ये रेजिमेंटचे माणसं इथे आहेत, सोल्जर्स आहेत, ते एक डिसिप्लिन आहे, एक युनिफॉर्म कसा असतो किंवा त्यांचं बोलण्याची पद्धत कशी असते, एखाद्या गोष्टीविषयी कशी माहिती देण्यात येते, डेडिकेशन्स आहेत। आणि त्याचबरोबर आम्ही रक्तदान शिबिर आयोजित केलं आहे। रक्तदान एक श्रेष्ठ दान आहे, याच्यापेक्षा कुठलंही मोठं दान नाही आहे। रक्तदानामुळे आम्ही सदर रक्त हे टाटा मेमोरियल खारघर यांना आम्ही ते देतो संकलन करून। तर हा एक आमचा सामाजिक उपक्रम आहे आणि आम्ही सैनिक कधीहीसुद्धा ऑफ ड्युटी नसतो, सदैव आम्ही कर्तव्यावरती आहे। धन्यवाद, थैंक यू, जय हिंद। सबसे पहले तो सब आर्मी भाइयों को मेरी तरफ से हार्दिक शुभेच्छाएं, और सब ने बहुत अच्छा मतलब योगदान दिया है इसमें, और ये आज आर्मी डे के अवसर पर सब ने भव्य रक्तदान शिविर किया है। हमें ये सब देख के बहुत अच्छा लगा, और जो आने वाली नई पीढ़ी है जैसे हमारे बच्चे हैं उनको ये प्रदर्शन देख के एकदम अच्छा लगा मुझे एकदम। वो भी मतलब आर्मी में जाने के लिए प्रोत्साहन हो गए हैं, उनको भी अच्छा लग रहा है, हम लोगों को भी अच्छा किया लग रहा है कि ताकि हमारे हस्बैंड लोगों ने और हमारे आर्मी भाइयों ने कैसे वो गन हाथ में उठाई, कैसे वो लड़ाई के लड़े शत्रु के साथ, वो सब देख के बहुत अच्छा लग रहा है। बहुत अच्छा उपक्रम किया इन लोगों ने, और हर साल करना चाहिए हम लोगों को। ये इसका प्रदर्शन तो किया है ना, इसका ऐसा है कि जो बच्चे लोग हैं ये सीखना चाहिए, कल का भविष्य है बच्चे लोग, तो इन लोगों ने देखना चाहिए या ये कैसा हथियार होता है, कैसा यूज़ करना पड़ता है, ये मालूम करना चाहिए। दूसरा बात यह है कि आज जो उनका ये लगाया हुआ है ब्लड डोनेशन है, तो वो किया है, तो उसका कैसा मालूम है कि उधर वो जो लगा है बहुत बढ़िया है। और आज जो प्रतिसाद मिला है कोकण भवन ऑफिस में, शासकीय कर्मचारी आए और बाहर का भी आए, आर्मी वाले भी आए हुए हैं, सब यहाँ पे जो आए हुए हैं उसका हम लोग तो स्वागत करते हैं कि यहाँ पे जो किया है उन लोगों ने वो बहुत बढ़िया काम किया है। अत्याधुनिक स्मॉल आर्म्स पाहण्यासाठी शाळा व कॉलेजमधील विद्यार्थी, शासकीय निमशासकीय कार्यालयातील अधिकारी कर्मचारी वर्ग तसेच जवळपास 3000 नागरिकांनी या प्रदर्शनास भेट दिली। रक्तदान शिबिरास एकूण 270 रक्तदात्यांनी रजिस्ट्रेशन केले असून त्यातील एकूण 237 रक्तदात्यांनी रक्तदान केले। संदीप जठारी व जनार्दन जंगम यांनी डोळ्याचे पारणे फेडावे अशी आकर्षण रांगोळी काढून योगदान दिले। ठाणे महाविद्यालयातील वन महाराष्ट्र बटालियन NCC कॅडेट्सकडून शहीद जवानांना प्रमुख मान्यवरांतर्फे मानवंदना देण्यात आली व त्याचसोबत दोन्ही हॉस्पिटलच्या वतीने रक्तदान शिबिराचे प्रमाणपत्र तसेच शासकीय निमशासकीय माजी सैनिक संघटनेकडून रक्तदात्यास प्रमाणपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले। 15 आसाम रेजिमेंटच्या जवानांनी व NCC कॅडेट्स तसेच संघटनेतील सर्व माजी सैनिकांनी आसाम रेजिमेंटचे सुंदर गीत गाऊन कार्यक्रमाची शोभा वाढवून कार्यक्रम संपन्न केला। मुस्कान मकानदारची रिपोर्ट, भारत न्यूज।